चला, कालपर्यंतचे जे तू नवीन आहे काज, कालपर्यंतचे जे व्हिडिओज आहेत ते मी काल आपल्या ॲपवर टाकलेत, यूट्यूब चॅनलला पण आहेत, ॲपवर पण आहेत. एकदम सिम्पल व्हिडिओ आहेत, पण आता ते व्हिडिओ घरी स्टडी करणे आणि क्लासमध्ये करून घेणे याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. इथे आपण तुमची प्रिपरेशन करून घे, तुम्हाला आता जे ॲब्सेंट होते त्यांना घरी करावं लागतील, पण ठीक आहे, बेसिक्स आहेत, खूप वेळा रिपीट होतात. म्हणजे जोपर्यंत तुम्ही फिजिक्स शिकत राहणार तोपर्यंत हे बेसिक राहतीलच राहतील. असा एक चॅप्टर येणार नाही की त्या चॅप्टरमध्ये आपल्याला या गोष्टीचं काम नाही पडणार. विचार करा तुम्ही की असा एकही चॅप्टर असणार नाही की ज्या चॅप्टरमध्ये आपल्याला आतापर्यंत जे शिकलं ना पण त्याचं काम नाही पडणार. तेही आणखी व्हरायटी ऑफ डेप्थला पडेल, बरोबर आहे, वेगवेगळ्या वेजनी आपल्याला त्या पॉईंटचं काम पडेल, तर उपयोग होईल तुम्हाला. लास्ट जो आपण पॉईंट घेतला होता तो एकदा रिपीट करू आणि नंतर आपण पुढे कंटिन्यू करू. काय लास्ट पॉईंट होता? नाही, त्याच्या अगोदर मी काय सांगितलं होतं तुम्हाला की एखाद्या बॉडीला जर युनिफॉर्म मोशन कंटिन्यू करायची असेल, पण पहिले तर तुम्हाला काय समजलं पाहिजे, युनिफॉर्म मोशन. कुठली युनिफॉर्म मोशन? कशाला म्हणतात युनिफॉर्म मोशन? बॉडी कशी धावत असेल? स्ट्रेट लाईनमध्ये. म्हणजे पाथ जो आहे तो काय असणार? स्ट्रेट लाईन. आणि बॉडीचा स्पीड जो आहे, व्हेलॉसिटी म्हटल्यापेक्षा स्पीड म्हणू, तर स्पीड जो आहे तो काय असणार? कॉन्स्टंट. किंवा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. बघा, पाथ स्ट्रेट लाईन, स्पीड कॉन्स्टंट, या दोघांचंही मिनिंग आहे की व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. कोण सांगेल दोन सेंटेन्स एकसारखे कसे आहेत? पाथ स्ट्रेट लाईन आणि स्पीड कॉन्स्टंट आणि व्हेलॉसिटी कॉन्स्टंट बोथ आर इक्वलंट. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट म्हटलं ते दोन्ही कसे येते मला सांगा. व्हेलॉसिटी पजेस मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. बरोबर, तुम्हाला इम्पॉर्टन्स समजत आहे? लहान गोष्टी आहेत पण त्याला खूप मोठं इम्पॉर्टन्स आहे. पण हे न समजल्यामुळेच मग फिजिक्स कळत नाही. बघा, मी आपला क्वेश्चन काय आहे सध्या, काय स्टडी करायची होती? युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन मी तुम्हाला दोन प्रकारे सांगितले. पहिलं कसं सांगितलं की हा जो पार्टिकल आहे कसा धावत आहे स्ट्रेट लाईनमध्ये, त्या पार्टिकलचा स्पीड कॉन्स्टंट आहे हे म्हणा. किंवा याला आर तुम्हाला काय म्हणता येईल, त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी कॉन्स्टंटमध्ये हे दोन्ही सेंटेन्स कसे येतात? व्हेलॉसिटी जी आहे, व्हेलॉसिटी पजेस मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे व्हेलॉसिटीला काय असणार? मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन. लक्ष द्या, आता व्हेलॉसिटीची जी मॅग्नेट्यूड आहे त्यालाच तुम्ही काय म्हणता? स्पीड. मी व्हेलॉसिटीला काय असणार? स्पीड आणि डायरेक्शन, हे झाले व्हेलॉसिटी. पण तुम्हाला जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट पाहिजे, व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट पाहिजे तर स्पीडही कसा लागेल? कॉन्स्टंट. आणि डायरेक्शन कशी लागेल? सेम. आणि सेम डायरेक्शन फक्त तेव्हाच असते जेव्हा पाथ काय असतो? स्ट्रेट लाईन. पाथ जर कव्हर झाला तर प्रत्येक पॉईंटला डायरेक्शन काय झाली? चेंज झाली. समजलं का? म्हणून व्हेलॉसिटी ज्यावेळेस तुम्ही कॉन्स्टंट म्हणता, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे याचा अर्थ स्पीड कॉन्स्टंट आहे आणि पाथ सेम आहे. सेम आहे म्हणजे स्ट्रेट लाईन आहे. म्हणून तुम्ही युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हटलं तरी चालेल. युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे स्पीडही कॉन्स्टंट, डायरेक्शनही तीच. किंवा तुम्ही असे म्हटलं तरी चालेल की पार्टिकल मूव्हिंग इन ए स्ट्रेट लाईन विथ कॉन्स्टंट स्पीड. अशा प्रकारच्या मोशनला काय म्हणतात? युनिफॉर्म मोशन. आणि मी महत्त्वाचा पॉईंट सांगितला होता, कुठली युनिफॉर्म मोशन कंटिन्यू करण्यासाठी, ही युनिफॉर्म मोशन जर तुम्हाला कंटिन्यू करायची आहे तर फोर्सची गरज असते का? नीड ऑफ फोर्स. नो फोर्स इज नीडेड टू कंटिन्यू द युनिफॉर्म मोशन. बरोबर आहे, युनिफॉर्म मोशनसाठी, बरोबर आहे, नो नीड ऑफ फोर्स. फोर्सची काही नीड नाही आहे. बरोबर आहे, जिथे फोर्सच लागत नसेल तिथे डिस्प्लेसमेंट असं, म्हणजे डिस्प्लेसमेंट जरी असलं तरी फोर्सच नसेल तिथे वर्क असणार नाही. बरोबर आहे, या केसमधलं वर्डन काय असणार? झिरो. बरोबर आहे, किंवा इथे एनर्जी कंझ्युम होणार नाही. जर बॉडी एखाद्या सरळ रेषेमध्ये धावत असेल, नो एनर्जी इज निडेड टू मूव द बॉडी इन स्ट्रेट लाईन. बरोबर आहे, म्हणून आपल्याला काय म्हणतात येणार? नो एनर्जी इज निडेड. एनर्जी निडेड नाही आहे याचा अर्थ फ्युएलची गरज नाही आहे. समजलं का? पण हे तुम्हाला कुठे ऑब्झर्व होईल माहिती का? तुम्ही जर स्पेसमध्ये गेलात, स्पेसमध्ये असं विचार करा की ग्रॅव्हिटेशन नाही आहे कुठेच, ना सनचं ग्रॅव्हिटेशन आहे ना मूनचं ग्रॅव्हिटेशन, असं इमॅजिन करा. बरोबर आहे, ग्रॅव्हिटेशन नाही आहे, अर्थात ग्रॅव्हिटेशनमुळे ते बॉडी तिकडे ओढल्या जाणार. पण ग्रॅव्हिटेशन जर नसेल, अगदी फ्री ऑफ ग्रॅव्हिटेशन स्पेस असेल, कुठलाच अडथळा नसेल, एक ऑब्जेक्ट घेतला, एक पेन्सिल घेतली आणि त्या पेन्सिलला तुम्ही टिचकी मारली, पेन्सिल वेगाने धावायला लागली, ते धावतच राहणार, धावतच राहणार. नो एनर्जी इज निडेड टू कंटिन्यू द मोशन ऑफ द पेन्सिल. समजलं का? म्हणून युनिफॉर्म मोशनला कंटिन्यू करण्यासाठी कुठल्याही फोर्सची गरज नसते, कुठल्याही वर्कची गरज नसते. नो एनर्जी इज निडेड ॲट ऑल. बरोबर आहे, पण मी तुम्हाला सांगितलं होतं की अर्थवर असं होत नाही,
पेन घ्यावर आणि त्यावर टिचकी तो चालत राहतो का? नाही. मग इथे अर्थवर आपल्याला मोटरसायकल चालवायची असेल तर फ्युएलची गरज आहे, फॅन चालवायचं असेल तर इलेक्ट्रिसिटीची गरज आहे. व्हाय? या क्वेश्चनचा आन्सर सांगितलं होतं. कोण सांगेल? यस. हां, अर्थवर काय होते की ज्यावेळेस बॉडीज मूव्ह होतात, बरोबर आहे, ज्या डायरेक्शनने बॉडी मूव्ह होतात त्याच्या अपोजिट डायरेक्शनने फ्रिक्शनल फोर्सेस असतात, आणि त्या फ्रिक्शनल फोर्सेसच्या अगेन्स्टच फक्त आपल्याला वर्क करावं लागते. बॉडीला कंटिन्यू ठेवण्यासाठी कुठल्याही वर्कची गरज नाही. जेवढं फ्रिक्शनल फोर्स जेवढं आहे तेवढाच तुम्हाला फोर्स अप्लाय करावं लागते आणि बॉडी मोशनमध्ये राहत, कळलं का? सो आपण जे वर्क करत असतो ते अगेन्स्ट फ्रिक्शनल फोर्स करत असतो. समजलं का तुम्हाला? काहींना समजलं नसेल. बघा, समजा ही बॉडी आहे आणि ही धावत आहे, बरोबर आहे. तर जिकडे बॉडी मूव्ह होणार फ्रिक्शनल फोर्स त्याच्या अपोजिट असतो, इकडे काय असणार? फ्रिक्शनल फोर्स असेल. कुणीकडे असेल? जिकडे बॉडी धावते त्याच्या अपोजिट. फ्रिक्शनल फोर्स नेहमी कुणीकडे असतो माहिती आहे का? जिकडे बॉडी घसरणार त्याच्या अपोजिट असतो. बॉडी जर समोर जात असेल फ्रिक्शनल फोर्स मागे असेल, बॉडी जर मागे जात असेल तर फ्रिक्शनल फोर्स समोर असेल. डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन, बरोबर आहे. हा पेन आहे मी खाली ओढत असणार, फ्रिक्शनल फोर्स अपवर्ड असेल. मी पेनला वर लोटत असणार तर फ्रिक्शनल फोर्स डाऊनवर्ड असेल, बरोबर आहे. पाल भिंतीवर चढताना पाहिलं असेल, बरोबर आहे, तर पाल खाली घसरू शकते तिच्या वेटमुळे, पण फ्रिक्शनल फोर्स असणार अपोजिट डायरेक्शन. जिकडे घसरत असेल, घसरणे म्हणतो मी, जिकडे घसरत असेल त्याच्या अपोजिट, मोशनच्या अपोजिट म्हणण्यापेक्षा घसरण्याच्या अपोजिट असतो फ्रिक्शनल फोर्स, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस बॉडीज हवेमध्ये धावतात त्यावेळेस फ्रिक्शन होते ना एअरसोबत, जमिनीवर धावत असणार तर जमिनीसोबत होणार, आणि त्या फ्रिक्शनच्या त्या फ्रिक्शनमुळे काही एनर्जी खर्च होते, फक्त तेवढी एनर्जी भरून काढायची असते. त्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते? वर्कची गरज असते किंवा फ्युएलची गरज असते. समजलं का? कोणी तुम्हाला विचारलं तर बरोबर सांगता येईल का? कसं सांगाल? ठीक आहे, बॉडी धावत आहे, बॉडी धावत आहे म्हणजे एअरसोबत जमीनसोबत काय होत आहे? फ्रिक्शन होत आहे. त्या फ्रिक्शनमुळे काही एनर्जी खर्च होत आहे, पण बॉडीचे मोशन तर कंटिन्यू ठेवायचे आहे. मग जेवढी एनर्जी खर्च झाली ती जर भरून नाही काढण्यात आली तर मोशन कमी कमी होत जाणार. म्हणून मोशन जर कंटिन्यू ठेवायची असेल युनिफॉर्म मोशन, तर जेवढी एनर्जी फ्रिक्शनच्या अगेन्स्ट वेस्ट झाली असेल तेवढी एनर्जी काय करायची? ॲड करायची, तरच ती मोशन काय होणार? कंटिन्यू राहणार. म्हणून अर्थवर किंवा कुठल्याही प्लॅनेटवर जिथे ॲटमॉस्फिअर आहे किंवा जिथे फ्रिक्शन आहे तिथे विदाउट फ्युएल वर्क होऊ शकत नाही, किंवा विदाउट फ्युएल मोशन कंटिन्यू होऊ शकत नाही. कळलं का? असंच तुम्हाला सांगितलं होतं. कुठल्या मोशनसाठी? रोटेशनल मोशनसाठी. इथे म्हणून आपण युनिफॉर्म रोटेशनल मोशन, युनिफॉर्म रोटेशनल मोशन समजते का तुम्हाला? एखादी बॉडी आहे, समजा ही अर्थ आहे, अर्थ स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरत आहे, एकसारख्या स्पीडने फिरत आहे, स्वतः भोवती फिरणे त्या मोशनला काय म्हणतात? रोटेशनल मोशन. सारख्या वेगाने फिरणे त्याला काय म्हणतात? युनिफॉर्म रोटेशनल मोशन. अर्थचे मोशन युनिफॉर्म रोटेशनल मोशन आहे की नाही? अर्थला आज एक राऊंड पूर्ण करायला जेवढा वेळ लागतो उद्याही तेवढाच लागतो, असं होते काय? तीन दिवस झोपूनच राहिले आणि दिवसच नाही निघाला, बरोबर आहे. प्रत्येक वेळेस मोशन पूर्ण करायला टाईम कसा लागतो? सेम टाईम सेम लागतो. याचा अर्थ अर्थ स्वतःभोवती फिरण्याचा स्पीड सेम आहे, आणि स्पीड सेम असेल डायरेक्शनही सेम आहे, एकाच डायरेक्शनही फिरत राहते. म्हणून अर्थची मोशन कोणती आहे? युनिफॉर्म रोटेशनल मोशन. आणि युनिफॉर्म रोटेशनल मोशनला सुद्धा कंटिन्यू करण्यासाठी कुठल्याही टॉर्कची किंवा कुठल्याही वर्कची गरज नसते, बरोबर आहे. अर्थ पाह ना, कित्येक वर्षापासून स्वतःभोवती फिरून राहिली. असं झालं का अर्थ स्लो होणार आहे, मोटर लावावं लागतील, एनर्जी द्यावं लागेल? नो एनर्जी इज नीडेड, नो टॉर्क इज नीडेड. समजलं का? बरोबर. पण तुम्ही अर्थ बॉलवर बॉल फिरवा बरं, टाईलवर असा बॉल फिरून द्या टाईलवर, मग काय होणार? थोड्या वेळाने तो कमी कमी होत राहणार. जर तुम्हाला त्याला कंटिन्यू फिरवायचं असेल तर मोटर लावावं लागेल, बरोबर आहे. मग ती मोटर कसेट लावली? ज्यावेळेस तो बॉल फिरेल आजूबाजूची एअर खालची टाईल यांच्यामध्ये फ्रिक्शन असणार, त्या फ्रिक्शनमध्ये एनर्जी वेस्ट होणार, आणि ती एनर्जी भरून काढण्यासाठी तुम्हाला एनर्जी सतत सप्लाय करावं लागेल. हा जो फॅन फिरत आहे त्याच्यामध्ये मोटर लावलेली आहे, आपण सतत त्याला इलेक्ट्रिसिटी देऊन राहिलो. मग एकदा पहिले फॅन थांबलेला होता, थांबलेल्या फॅनला मोशनमध्ये आणण्यासाठी एनर्जी लागेल, पण एकदा तो मोशनमध्ये आला की त्याला स्वतःची मोशन कंटिन्यू ठेवण्यासाठी एनर्जी लागणार नाही. तिथे एनर्जी कशासाठी लागेल? तिथे जे अपोजिशन्स असतील, काय अपोजिशन असेल? आजूबाजूची एअर त्या फॅनच्या ब्लेडला अपोज करते, त्या फॅनच्या आतमध्ये जे काही कंपोनंट्स आहेत त्याच्यामध्ये फ्रिक्शन होत असेल, ते फ्रिक्शनही त्या फॅनच्या मोशनला अपोज करते, आणि तिथे काही एनर्जी वेस्ट होते, ती एनर्जी भरून काढण्यासाठीच फक्त इलेक्ट्रिसिटी सप्लाय करावं लागतं. म्हणजे एकदा मोशन युनिफॉर्म झाली, लक्षात महत्त्वाचं काय ठेवायचं? युनिफॉर्म. एकदा मोशन युनिफॉर्म झाली की एक्स्ट्रा एनर्जी जी तुम्ही सप्लाय करून राहिले ती फक्त मोशनला कंटिन्यू ठेवण्यासाठी तर आहेच अर्थात ती, पण ती कशामुळे सप्लाय करावं लागून राहिली?
जे जी एनर्जी तिथे वेस्ट होऊन राहिली तो वेस्ट भरून काढण्यासाठी तुम्ही एनर्जी सप्लाय करून राहिला. तुम्हाला जर असं म्हटलं की एका सेकंदात किती एनर्जी वेस्ट होत आहे, तुम्ही जेवढी एनर्जी स्पीड कॉन्स्टंट आहे तुम्ही जेवढी एनर्जी एका सेकंदात सप्लाय करून राहिले तेवढीच एनर्जी एका सेकंदात वेस्ट होऊन राहिली. आता त्याला वेस्ट म्हणणं चुकीचंही आहे कारण की आपल्याला हवा लागून राहिली त्याला वेस्ट नाही म्हणू शकत, पण तिथे तर वेस्ट झाली मोशनच्या दृष्टीने विचार केला तर. समजत आहे का? ओके, हे सांगितलं होतं. नंतर तुम्हाला सांगितलं होतं टॉर्कबद्दल. जसं एखादी बॉडी थांबलेली आहे त्या बॉडीला मोशनमध्ये आणण्यासाठी फोर्सची गरज असते, पण एखादी बॉडी मोशनमध्ये आहे युनिफॉर्म मोशनमध्ये तर युनिफॉर्म मोशन कंटिन्यू ठेवण्यासाठी फोर्सची गरज नसते. तसंच एखादी बॉडी जर थांबलेली आहे त्या थांबलेल्या बॉडीला जर रोटेट करायचं आहे बरोबर आहे तर ज्या क्वांटिटीची गरज असते त्याला आपण काय म्हणतो टॉर्क. सो टॉर्क इज द क्वांटिटी निडेड टू प्रोड्यूस द रोटेशनल मोशन. बॉडी थांबलेली आहे पण त्या बॉडीला काय करायचं आहे फिरवायचं आहे. फॅन थांबलेला आहे तुम्ही ज्यावेळेस बटन दाबता फॅन फिरायला लागतो, फॅन फिरायला लागतो तुम्ही गोल फिरून राहिले फॅनला मोटरच्या साहाय्यानं, म्हणजे काय नेसेसरी आहे टॉर्क. मग टॉर्कची गरज काय? थांबलेल्या बॉडीला मोशनमध्ये आणण्यासाठी टॉर्कची गरज आहे. एवढंच नाही जर बॉडी युनिफॉर्म रोटेशनल मोशनमध्ये असेल आणि त्या बॉडीचा स्पीड वाढवायचा असेल किंवा स्पीड कमी करायचा असेल किंवा डायरेक्शन बदलायची असेल तरी सुद्धा टॉर्कची गरज असते. मग तुम्हाला विचारलं की व्हॉट इज टॉर्क, तर काय सांगाल? फक्त एक नका सांगू की रोटेशनल मोशन प्रोड्यूस करण्यासाठी टॉर्कची गरज आहे, फक्त प्रोड्यूस करण्यासाठीच आहे का? आता बॉडी रोटेशनल मोशनमध्ये आहे, स्पीड वाढवायचा आहे, तुमची सायकल चालू आहे, चाकर रोटेशनल मोशनमध्ये आहे, तुम्हाला स्पीड वाढवायचं, तुम्ही जोरजोराने पॅडल माराल बरोबर. कशामध्ये? त्या पॅडल मारल्यामुळे टॉर्क क्रिएट होणार. तुमची व्हेकल जोराने चालू आहे पण तुम्हाला थांबवायची आहे, तुम्ही ब्रेक लावाल, ब्रेकमुळे सुद्धा टॉर्क प्रोड्यूस होणार. म्हणून टॉर्कची गरज काय? रोटेशनल मोशनला प्रोड्यूस करण्यासाठी किंवा रोटेशनल मोशनमध्ये चेंज करण्यासाठी. चेंज करणे म्हणजे थांबलेली आहे तर प्रोड्यूस करणे म्हणजे चेंज करण्याचं आहे एक प्रकारचं बरोबर. कशाची गरज आहे? टॉर्कची गरज आहे. सो टॉर्क इज दॅट क्वांटिटी विच इज निडेड टू प्रोड्यूस रोटेशनल मोशन अँड टू चेंज द रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशनला चेंज करण्यासाठी किंवा रोटेशनल मोशनला प्रोड्यूस करण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे दॅट इज कॉल्ड ॲज टॉर्क. तुम्ही दार बंद किंवा सुरू करता बरोबर आहे, तर दार काय होत आहे? असं उचलून ठेवता का बाजूला? नाही. तुम्ही काय करता? दाराला रोटेट करता ना, दाराला रोटेट करता. रोटेट करता म्हणजे कशाची गरज आहे? टॉर्कची गरज आहे बरोबर. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, तर म्हणून हा टॉर्क काढतात कसं हे तुम्हाला काल सांगितलं होतं, पण तरी एकदा आपण क्लिअर करून घेऊ ते टॉर्क काढतात कसा. आणि नंतर तुम्हाला काही मी बेस्ट एक्झाम्पल्सही सांगतो. पहा, ही एक बॉडी आपण घेतली होती आणि या बॉडीवर काय अप्लाय केला होता? आपण फोर्स. आणि हा फोर्स जी डायरेक्शन होती या लाईनला आपण काय म्हटलं होतं? ही बॉडी आहे, इथे खिळा लावलेला आहे, त्याला ही टांगलेली आहे, ती मूव्ह होऊ शकते, त्याला डिस्प्लेस करण्यासाठी थोडं रोटेट करण्यासाठी आपण काय अप्लाय केला? फोर्स. आणि ही फोर्सची जी लाईन कंटिन्यू केली या लाईनला आपण काय म्हटलं होतं? येस, लाईन ऑफ ऍक्शन फोर्स. फोर्स ज्या डायरेक्शन ऍक्ट झाला ती डायरेक्शन म्हणजे त्याला काय म्हणतात? लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स कळलं का? ज्या डायरेक्शन फोर्स ऍक्ट झाला ती दिशा जर कंटिन्यू केली तर दॅट इज कॉल्ड ॲज लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स बरोबर आहे. ही झाली लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स. आणि काय करायचं? इथे हा ॲक्सिस जिथे हा टांगलेला असेल, समजा इथे टांगलेला आहे तर हा काय झाला? ॲक्सिस. इथे समजा टांगलेला असेल तर हा काय झाला? ॲक्सिस बरोबर आहे. समजलं का? ज्या पॉईंटमधून बॉडी गोल फिरत असेल तो पॉईंट काय झाला? ॲक्सिस. सरळ सरळ आपल्याला समजेल अशा तऱ्हेनं घ्यायचं. कॉम्प्लिकेटेड आणि ॲक्सिसची डेफिनेशन पार्ट आहे, ॲक्सिस म्हणजे काय ओळखता येत नाही तसं करण्यात किती अर्थ नाही. आपलं समजलं पाहिजे बरोबर आहे. हा झाला ॲक्सिस. काय करायचं? ॲक्सिसपासून लाईन ऑफ ॲक्शनवर एक काय टाकायचा? परपेंडिक्युलर टाकायचा. आणि त्या परपेंडिक्युलरची लेंथ मोजायची किती आहे? आणि म्हणून जर तुम्हाला टॉर्क काढायचा असेल तर हा घ्यायचा फोर्स. आणि त्या फोर्सला ते जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याने काय करायचं? मल्टिप्लाय. तर हा काय झाला? टॉर्क. समजलं? तुमच्यासाठी नवीन क्वांटिटी. जांभा येत आहे? चहा बोलवायचा का? अरे बोलायचं का? काही सांगा. ओके, सो फोर्स मल्टिप्लाइड बाय काय होणार? परपेंडिक्युलर डिस्टन्स एफ इंटू आर. समजलं का? यावरून तुम्हाला युनिट सांगता आलं होतं. कोण सांगेल? बघा, आता पाठ करणं तर सोडूनच द्यायचं आपल्याला. फोर्स कशामध्ये मोजतात? न्यूटनमध्ये. म्हणजे तुम्ही चुपका बरं राहता, माहीत आहे सगळं तुम्हाला. फोर्स कशामध्ये मोजतात? न्यूटनमध्ये. आर काय आहे? डिस्टन्स. डिस्टन्स कशामध्ये मोजतात? मीटरमध्ये. मग या टॉर्कचं युनिट काय झालं? न्यूटन मीटर. न्यूटन मीटरलाच आपण जूल सुद्धा म्हटलं होतं, पण टॉर्कचं युनिट जूल नाही सांगायचं. म्हटलं चुकणार नाही 100%, पण जूल एनर्जीचं युनिट असते. न्यूटन मीटर
टॉर्कचं युनिट असते. न्यूटन मीटर आणि ज्यूल्स सारखेच असतात. समजलं काय? हा काय झाला? टॉर्क. ओके, अथवा तुम्हाला एक माहिती असलेलं एक्झाम्पल तुम्ही विचार केला, इकडे बोर्डवर लक्ष द्या. समजा हे दार आहे तुमच्या घराचं दार, ठीक आहे, आणि हे आपल्या क्लासचं दार, एक फट लहान एक फट मोठं आहे, हे दार आहे, ठीक आहे, आणि इथे याला इंजेस लावलेले आहेत. इंजेस समजतात ना? इंजेस जिथे तो दरवाजा रोटेट होतो ते काय झाले? इंजेस. आणि मला सांगा हँडल कुठे लावलेलं असते? कोणी इथे हँडल लावलेलं पाहिलं का? इंजेसच्या जवळ हँडल. मधात पाहिलं का? मग कुठे लावलेलं असते हँडल? एकदम टोकावर हँडल लावलेलं असते. कोणी सांगू शकेल का की हँडल टोकावरच का असते, मधात का नाही लावलं? एखादा मिस्त्री असा नाही पाहिला? हां, एक मला सांगा या दरवाजाला हा काय आहे? रेषा रेषा आहेत का ह्या? दिस इज डोर, बरोबर आहे. इथे इथून हा असा उघडणार आहे पल्ला, बरोबर आहे. हे काय आहे? हँडल. आता असंच असणार आहे वर्षभर. पॉईंट काढला तर अर्थ असणार, बरोबर आहे. रेषा काढली तर हँडल असणार, आडवी रेषा काढली तर मोटरसायकल असणार, बरोबर. तुमचं लक्ष पाहिजे. हे काय काढलेलं आहे आपण? हँडल, बरोबर आहे. या दरवाजाला आपल्याला उघडायचं किंवा बंद करायचं आहे? उघडण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी, म्हणजे याला आपण रोटेट करून राहिलो. रोटेट करण्यासाठी गरज कशाची असते? टॉर्कची. आणि हा टॉर्क काय असतो? फोर्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. मला सांगा तुमच्या हाताचा फोर्स तर जेवढा आहे तेवढाच आहे. दार असं असं करून उघडाल का तुम्ही? बरोबर आहे. नाही, एकदम दोन तीन जण या दरवाजा उघडायचा आहे असं की असते का? सिंगल जेवढा फोर्स आहे तेवढाच नॉर्मल वापरतो ना आपण. फोर्स तर फिक्स्ड आहे, बरोबर आहे. पण जेवढं दार मोठं, बरोबर, तेवढा त्याला उघडण्यासाठी लागणारा टॉर्क जास्त लागेल, बरोबर आहे. मला सांगा फोर्स तर फिक्स आहे ना. मग जर तुम्हाला टॉर्क वाढवायचं असेल तुम्हाला काय वाढवावं लागेल? आर. जेवढा आर वाढवाल तेवढा टॉर्क वाढेल. जेवढा टॉर्क वाढेल तेवढं डोर सहज उघडेल किंवा सहज बंद होईल. म्हणून इथे बघा ना, हा झाला ॲक्सिस, है ना, हा झाला ॲक्सिस, हा ॲक्सिस आहे. आणि हे काय झालं? ते परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथे तुम्ही काय लावून राहिले? फोर्स. इथे फोर्स लावून राहिले. आणि म्हणून हा फोर्स तुम्ही जेवढा टोकावर लावणार तेवढा आर वाढणार. जेवढा आर वाढला तेवढा टॉर्क वाढणार. आणि जेवढा टॉर्क वाढला तेवढं दार सहज उघडणार किंवा सहज बंद होणार. म्हणून टॉर्क जास्त प्रोड्यूस करण्यासाठी आपण फोर्स नाही बदलू शकत. आपल्या हाताचा फोर्स फिक्स्ड आहे, एका लिमिटच्या पलीकडे आपण अप्लाय नाही करू शकत. पण अप्लाय करायचं नाही आपल्याला, त्यात एनर्जी पण खर्च करायची नाही. म्हणून जेवढा आर जास्त तेवढा फोर्स जास्त, जेवढा सॉरी जेवढा तेवढा टॉर्क जास्त. जेवढा टॉर्क जास्त तेवढं डोर सहज उघडेल किंवा सहज बंद होईल. म्हणून जे हँडल असते ते टोकावर लावलेले असते, बरोबर आहे. मध्ये कोणी हँडल नाही लावणार, हिंजेसच्या जवळ तर कोणीच नाही लावणार. आणि समजा लावलं एखाद्या वेळेस तुम्ही काय करा की गंमतच ना, हिंजेस जवळ फोर्स अप्लाय करून पहा. तुमच्याकडनं दार उघडणार नाही किंवा खूप सारा फोर्स लावावा लागेल तर कुठे दार उघडेल. समजलं का? ते दार बंद करायचं. आणि कुठून उघडायचं माहिती आहे का? इथे बंद केलं आणि इथे फोर्स लावून पाहायचा, बरोबर आहे. तुम्हाला असं वाटेल काय झालं आपल्याला, आपल्याला आपल्याकडनं दार पण नाही उघडत आहे. पण दार उघडण्यासाठी फोर्सची गरज नव्हती. मेन जी क्वांटिटी होती ती होती टॉर्क. तुम्ही फोर्स लावून राहिले पण फोर्स थोडा ना पाहिजे. उघडण्यासाठी काय पाहिजे? टॉर्क पाहिजे. आणि तुम्ही आर वापरला कमी, आर वापरला कमी, त्यामुळे टॉर्क झाला कमी. आणि तो टॉर्क इज सफिशियंट नसेल टू ओपन द डोर, बरोबर आहे. म्हणून तुम्ही काय करणार? हात इकडे इकडे घेणार. जेवढा इकडे घेणार तेवढा हे सगळं. आता बघ, सगळ्या गोष्टी मॅथमॅटिकल आहेत. हिस्ट्री जॉग्राफी सारखं नाही आहे. पूर्ण मन टाकावं लागते. जेवढा तुम्ही इथे फोर्स इकडे इकडे घेणार तेवढा आर. अबे इथे लावला फोर्स, नंतर इथे लावला, नंतर इथे लावला, नंतर इथे लावला, नंतर इथे लावला. जेवढा तुम्ही फोर्स इकडे इकडे लावणार समजून राहिला तेवढा आर काय होत जाणार? अरे इथून हे अंतर काही काही जण सांगूनच नाही राहिले यार, मला समजून नाही राहिलं. मला सांगा हा झाला हे डोर आहे ना हे, नाही तर मग हे रांगोळी समजून राहिले आणि काय रेषेत बोट बोट घालून राहिले, ठीक आहे. ही ऍक्सिस आहे. तुम्ही इथे फोर्स अप्लाय केलात आर कमी आहे, एवढ्या अंतराला मी आर म्हणत आहे. काही जण म्हणत असते आर इतकं काढला इथे दाखवून राहिले. अबे इथून इथपर्यंत जे अंतर आहे दॅट इज आर. नाही नाही, वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. आणि एक एक आपण मिसकन्सेप्शन करून घेतलं की कस ह्याला आर म्हटलं नाही इकडे कसं काय. इथून जिथे तुम्ही फोर्स अप्लाय करता दॅट इज आर. पण पहिल्यांदा आर एवढा आहे, नंतर आर एवढा आहे, नंतर आर एवढा आहे. आता काही जण म्हणतील हे काय होतं मग, ते आरच आहे नाही का. मग तुम्ही जेव्हा तुम्ही फोर्स दूर दूर अप्लाय करता आर काय होत जातो? वाढत जातो. आर वाढला तर टॉर्क वाढत जातो. टॉर्क वाढत गेला तर जेवढा ओपन करण्यासाठी पाहिजे तेवढा झाला की डोर ओपन होणार. समजलं का? पण डोर ओपन करण्यासाठी कशाची गरज असते? टॉर्क. हे एक घेतलं होतं, एक एक्झाम्पल राहिलं होतं सांगायचं. समजलं? कळते का? मला सांगा, एक भला मोठा दगड आहे,
आणि हा असा जमिनीवर पडलेला आहे आणि हा उचलायचा आहे, है ना? तर मग काय 100 सण बोलवायचे का दगड उचलण्यासाठी? मग तो जो उचलणारा असेल तो काय करणार? त्याच्याकडे एक रॉड असेल, तो रॉडाच्या खाली घालणार, थोडंसं अंतर घेणार जमिनीमध्ये रॉडमध्ये, आणि हा रॉड जेवढा लांब तेवढं त्या दगडाला उचलणं सोपं जाणार. त्याच्या जोडला रॉड नका देऊन, एवढासा तुकडा दे जो त्याला म्हणून उचलून दाखवा. काय झालं इथे सांगा बरं? त्या दगडाला तुम्ही रोटेट करून राहिले, उचलून थोडं ना राहिले. उचलण्यासाठी काय लागते? फोर्स. रोटेट करण्यासाठी काय लागते? टॉर्क. या दगडाला तुम्ही असं करण्याचा प्रयत्न करून राहिले ना, म्हणजे काय करून राहिले तुम्ही? त्या दगडाला रोटेट करून राहिले. रोटेट करण्यासाठी फोर्स तर पाहिजेच असते, मग रोटेट करण्यासाठी गरज कशाची असते? टॉर्कची. आणि टॉर्क काय असते? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग हा जिथून रोटेट होत असेल तिथे काय झाला? ऍक्सिस. आणि इथे तुम्ही फोर्स लावून राहिले, वर उचलून राहिले. मग हे अंतर जेवढं जास्त, हे अंतर अंतर म्हणजे आर, जेवढं अंतर जास्त तेवढा टॉर्क जास्त, आणि जेवढा टॉर्क जास्त तेवढा तो दगड सहज पलटी होणार. बरोबर आहे? मोठ्या दगडाखाली जो छोटा रॉड घातला आणि तुम्ही म्हणाला उचलून पाहतो, तो होणार नाही. दुसरा कोणीतरी शहाणा माणूस येणार, त्याला टॉर्कही माहीत नाही आहे काय तर, पण तो मोठा रॉड घालणार त्याच्या खाली आणि पलटी मारणार त्या दगडाला. समजून राहिलं का? तुम्ही कन्स्ट्रक्शन जे असतात तिथे काही ठिकाणी ते बेंड वगैरे करताना पाहिलं असेल तुम्ही, रॉड बेंड करतात. रॉड आहे ना, बेंड करतात. बेंड करण्यासाठी असं हाताने बेंड होतो का? त्यांच्याकडे तेच डिव्हाइस असते, त्याची लांबी जेवढी जास्त, जेवढा बार मोठा असेल ते लांब डिव्हाइस आणतात त्याला बेंड करायला. तुम्हाला कदाचित माझं बोलणं समजत नसेल, कारण तुम्ही तेवढं कन्स्ट्रक्शन पाहिलं की मोठा बार आहे आणि बार बेंड करायचं काम पडते. बारीक बार बेंड करायचं असेल तर छोटं डिव्हाइस असते, त्याच्यामध्ये टाकलं की असं ओढलं की बार बेंड होते. पण जाळ बार बेंड करायचा आहे तो मोठं, म्हणजे ते तोललं पाहिजे म्हणून मोठं नाही आहे, टॉर्कची गरज जास्त असते, त्यामुळे त्याची आर जास्त पाहिजे असते. आर जास्त असण्यासाठी ते मोठं डिव्हाइस आणतात आणि त्या रॉडला बेंड केलं जाते. बरोबर आहे? बेंड करणं म्हणजे एक प्रकारचं रोटेट करणं आहे. रोटेट करण्यासाठी काय लागणार? टॉर्क. पॉईंट क्लिअर झाला का? पण जे मी आतापर्यंत सांगितलं याला म्हणतात टॉर्क. पण जर का तुम्हाला नळ सुरू किंवा बंद करायचं आहे, काल तुम्हाला सांगितलं होतं, परत एकदा सांगत आहे, नळ सुरू किंवा बंद करायचं आहे, असं एका बोटाने करता का तुम्ही? टेलिफोनचं डायल थोडं नाही ते जुने. काय करता तुम्ही? दोन्ही हाताने याला असं फिरवता किंवा असं फिरवता, फिरवता ना. हा, इथे ज्यावेळेस तुम्ही याला फिरवता असं, त्यावेळेस तुम्ही दोन्ही डायरेक्शनने काय अप्लाय करता? फोर्सेस अप्लाय करता. इकडेही फोर्स आणि इकडेही फोर्स. रेग्युलेटर फिरवता, नळ फिरवता. बरोबर आहे? त्यावेळेस तुम्ही फोर्स अप्लाय, किती फोर्स अप्लाय करता? दोन. दोन फोर्स अप्लाय करता त्यावेळेस त्याला टॉर्क नाही म्हणत, त्याला काय म्हणतात? मोमेंट ऑफ कपल, किंवा जस्ट त्याला कपल म्हटलं तरी चालेल. कपल का म्हटलं? दोन फोर्सेस आहेत आणि तेही इक्वल अँड अपोजिट आहेत, है ना? इक्वल अँड अपोजिटच पाहिजे ना, तरच कपल म्हणतात ना. म्हणजे मुलगा मुलगी असेल, आई बाबा असतील, कोणी असू द्या, बरोबर आहे, प्राणी असतील, पण दोन एकाच जातीचे असले तरच कपल म्हणतात ना. एक घोडा आहे, दुसरा कुत्रा आहे, त्याला कपल म्हणतात का? नाही म्हणत. म्हणून कसे लागतील? दोघांचे नेचर कसे पाहिजेत? दोन्ही इक्वल पाहिजेत आणि अपोजिट. कुत्रा आणि घोडा थोडं चालणार, बरं? दोन्ही कुत्रे चालतील, दोन्ही घोडे चालतील, दोन्ही ह्युमन बिईंग चालतील, समजलं का? तरच कपल म्हणता येते ना. पॉईंट क्लिअर तर पाहिजे असं, कळलं का? पण दोन फोर्सेस पाहिजेत, कसे पाहिजेत? इक्वल अँड अपोजिट. ते जर दोघां मिळून त्या बॉडीला रोटेट करत असतील तर दे प्रोड्यूस मोमेंट ऑफ कपल. आणि हे कसं काढायचं? जसं आपण टॉर्क, त्यालाही टॉर्कनेच दाखवतात, इथे कसं काढायचं कोण सांगेल? या दोनपैकी कुठलाही एक फोर्स घ्या आणि या फोर्सला, ऐका बरोबर, या फोर्सला कशाने मल्टिप्लाय करा? ही झाली पहिल्या फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन, ही झाली दुसऱ्या फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन. यांच्यामधलं डिस्टन्स मोजा, रॅडियस नका मोजू, नाही तर मग हा इथून रोटेट होत आहे आणि ही झाली रॅडियस. तुम्ही सांगितलं होतं ॲक्सेसपासून मोजायला, मी सांगितलं होतं ॲक्सेसपासून मोजायला, पण ज्यावेळेस एक फोर्स लावतात त्यावेळेस सांगितलं होतं, ज्यावेळेस दोन फोर्स लावतात त्यावेळेस ॲक्सेसपासून मोजायला नव्हतं सांगितलं. हा पेन आहे, मी असा टर्न केला, इथून नाही अंतर मोजायचं, असा टर्न केला, या बोटाने मी खाली लोटत आहे, या बोटाने मी वर लोटत आहे, ही एक लाईन ऑफ ॲक्शन झाली, ही एक लाईन ऑफ ॲक्शन झाली. या दोन लाईन ऑफ ॲक्शनमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स मोजायचं, समजलं का? आणि त्या परपेंडिक्युलर, या फोर्सला त्या परपेंडिक्युलर डिस्टन्सने मल्टिप्लाय केलं की काय मिळणार? टॉर्क म्हटलं तरी चालेल, आपण टॉर्कच म्हणतो त्याला, पण दॅट इज मोमेंट ऑफ कपल. समजलं? असे दोन प्रकारचे टॉर्क असतात, युनिट डायमेन्शन, युनिट वगैरे तेच असणार, न्यूटन मीटर, डाईन सेंटीमीटर, कळलं का?
इथपर्यंत आपण घेतलं होतं. त्यानंतर इम्पल्सही आपलं झालं. आता बघा, बॉडी आता रोटेट व्हायला लागल्या. अगोदर बॉडी सरळ धावत होत्या, है ना, आता बॉडी रोटेट व्हायला लागली. आता बॉडी जर रोटेट व्हायला लागली तर परत आपण रोटेशनल मोशनकडे वळूया. पहा, लक्ष द्या, जसं तुम्हाला लिनियर मोमेंटम माहीत आहे, काय लिनियर मोमेंटम, कोण सांगेल कशाने दाखवतात? अरे लिनियर मोमेंटम कशाने दाखवतात? हाताने, पायाने, बोटाने? अरे लिनियर मोमेंटम कशाने दाखवतात? लिनियर मोमेंटम एलनी किंवा एमनी? नाही, लिनियरचा एल, मोमेंटमचा एम. पीनी. लिनियर मोमेंटम कशाने दाखवतात? पीनी. पीनी पी आय नाही. कशाने दाखवतात? बायलेटर पी. ओके, तर लिनियर मोमेंटम दाखवतात पीन. ओके, आणि लिनियर मोमेंटम म्हणजे काय असते ते नका विचारू, नाही का? तुम्ही शिकवलं तर खरी, पण आमच्या डोक्यात काही नाही आहे. कोण हे असलं पाहिजे. तुम्ही काय करा, आता शॉर्ट नोट्स काढा. मी आज व्हिडिओ जे अपलोड केलेले आहे मी आपल्या ॲपवर आणि यूट्यूब चॅनलवरही आहेतच, तुम्ही एकदम शॉर्टकट नोट्स तयार करून घ्या त्याच्या सगळ्याच्या. कशापासून? डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, सगळं. ओके, काय असते लिनियर मोमेंटम? मास इनटू वेलॉसिटी. हॅलो, काय असते? हां, लिनियर मोमेंटम असते मास इनटू वेलॉसिटी. बॉडी जर सरळ रेषेमध्ये धावत असेल किंवा टर्नही होत असेल तरी त्या बॉडीला लिनियर मोमेंटम असते. ज्या बॉडीला व्हेलॉसिटी आहे त्या बॉडीला लिनियर मोमेंटम आहे. आणखी एक मोमेंटम असते, दॅट इज कॉल्ड ॲज अँग्युलर मोमेंटम. काय? अँग्युलर मोमेंटम. आणि आता ही कशाने दाखवायची? ही दाखवतात एलनी. कशाने दाखवतात? एल. तुम्हाला हे तर कुठंच मॅच नाही होऊन राहिलं. लिनियरमध्ये एल असायला पाहिजे, नाही का? आणि अँग्युलरमध्ये एल आला. ते स्टँडर्ड सिम्बॉल आहेत, खूप खूप त्याला लॅटिन वगैरे भाषेमध्ये असं काही असू शकते आय थिंक, त्यामुळे ते असेल कदाचित. बरोबर, त्याच्याकडे आपण काही जाणार नाही, एवढं महत्त्वाचं नाही. ते तुमच्या पाठ होणार, बरोबर आहे. 2 महिने झाले की हे सगळे सिम्बॉल तुमच्या पाठ होणार. आणि सिम्बॉल्सला फिजिक्समध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनन्यसाधारण, एक्स्ट्राऑर्डिनरी, बरोबर आहे. सिम्बॉल समजलेच पाहिजे. सिम्बॉल दिसला तो बोलला पाहिजे तुमच्यासोबत गुरु 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 गुरु, बरोबर आहे. काय सांगून राहिला तर? नाही तर मग पी दिसला आणि तुम्ही पी पीच, ABCDतला पी. नो, अरे तुम्हाला तुमच्या डोक्यात मोमेंटम चालू आहे तर पी बोलला पाहिजे. पी इज लिनियर मोमेंटम. पी इक्वल टू मास इन टू वेलॉसिटी. दुसरं काय सांगितलं? अँग्युलर मोमेंटम. आता बघा, ज्या ज्या क्वांटिटीज लिनियर मोशनमध्ये आहेत, माऊली लक्ष द्या, ज्या ज्या क्वांटिटीज, मन मन न लग्न मोठा रोग आहे ना, आणि हा संसर्गजन्य पण आहे. संसर्गजन्य समजते ना, एकाचं मन नाही लागलं त्याने हालचाल सुरुवात केली की दुसऱ्याची लागत नाही, तुम्ही हालचाल त्यास करते, बरोबर आहे. शेवटी कोरोना पूर्ण जगभर पसरला, बरोबर आहे, असे क्लासभर पसरू शकते. तर आम्ही आहोत कंट्रोल करायला, तर नाही का गौरी? काय म्हटलं मी? ज्या ज्या क्वांटिटीज लिनियर मोशनमध्ये आहेत त्याच क्वांटिटीज रोटेशनल मोशनमध्ये आहे. जसं पहा ना, की लिनियर मोशन प्रोड्यूस करण्यासाठी कशाची गरज होती? फोर्सची. रोटेशनल मोशन प्रोड्यूस करण्यासाठी टॉर्कची. जसं प्रत्येक क्वांटिटी, लिनियर कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी, रोटेशनल म्हणजे अँग्युलर, समजलं? तर प्रत्येक गोष्ट जी लिनियरमध्ये आहे ती रोटेशनल मोशनमध्ये आहे, बरोबर आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम काढायची पहा कशी. ओके, समजा मी असं विचार करतो, समजण्यासाठी सांगतो तुम्हाला, की एक दोरा आहे, दोऱ्याला एक पार्टिकल बांधलेला आहे आणि तुम्ही फिरून राहिले. हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये म्हणा किंवा व्हर्टिकल सर्कलमध्ये म्हणा, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये जर तुम्ही याला फिरवत असाल तरच तुम्ही याला कॉन्स्टंट स्पीडने फिरू शकता. आणि जर का तुम्ही याला असं उभं फिरवत असाल, यू कॅनॉट रिव्हॉल्व द पार्टिकल विथ कॉन्स्टंट स्पीड. कारण ज्यावेळेस तो खाली येणार ना, ग्रॅव्हिटी त्याला खाली ओढेल तर स्पीड वाढेल. ज्यावेळेस तो वर जाणार ना, ग्रॅव्हिटी त्याच्या स्पीडला अपोज करेल तर स्पीड कमी होणार. म्हणून असं जर फिरवायचं असेल तुम्ही सारख्या वेगाने फिरू शकत नाही दोऱ्याला जर तुम्ही दगड बांधला तर, बरोबर आहे. डिस्क असेल तर ती फिरू शकते, डिस्क, बरोबर आहे. पण दोऱ्याला दगड बांधला तुम्हाला मी सारख्या वेगाने फिरून राहिलो, नो. प्रत्येक वेळेस टाईम सारखा लागू शकते, पण खाली येताना स्पीड वाढेल, वर जाताना स्पीड कमी होईल, अँड सो ऑन, असं होत राहणार, समजलं का? पण जर तुम्ही त्याला असं हॉरिझॉन्टल फिरवलं तर मात्र यू कॅन रिव्हॉल्व द पार्टिकल विथ कॉन्स्टंट स्पीड. किती लहान लहान गोष्टी आहेत बघा, आपण ऑब्झर्व केलेलं नसतं, हे तर सगळं कॉमन सेन्स आहे.
कित्येक वर्षापासून आपण फिरू ना, फिरवत आलो असेल, दोऱ्याला दगडपासून खेळलो नाही आपण, नाही का? येस. आता बघा, याला तुम्ही हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरून आले. जरी मी व्हर्टिकल काढला, जरी मी व्हर्टिकल काढला, पण आहे कोणता? हॉरिझॉन्टल सर्कल आहे. या पार्टिकलचं वेलॉसिटी आहे व्ही, तर या पार्टिकलची लिनियर मोमेंटम काय होणार? पी इक्वल टू एम व्ही. जी डायरेक्शन वेलॉसिटीची, ती डायरेक्शन लिनियर मोमेंटमची. जर लिनियर मोमेंटम समजलं का? लिनियर मोमेंटम कशी काढायची? त्या पार्टिकलच्या वेलॉसिटीला त्या पार्टिकलच्या मासनी, वेलॉसिटीला मासनी मल्टिप्लाय. शब्द समजले पाहिजेत, पूर्ण मन ओतावं लागते. काय काढायचं आहे? लिनियर मोमेंटम. पीनी दाखवली लिनियर मोमेंटम कशी काढतात, वेलॉसिटीला मासनी मल्टिप्लाय केलं तर काय मिळाले तुम्हाला? लिनियर मोमेंटम. याची डायरेक्शन कोणती असेल? जी डायरेक्शन वेलॉसिटीची, तीच डायरेक्शन लिनियर मोमेंटमची. खाली डोकं घाला. जी वेलॉसिटीची, तिला आवाज दे. जी वेलॉसिटीची, तीच लिनियर मोमेंटमची. वेलॉसिटीची डायरेक्शन कशी असते? टँजेन्शियल. हे टँजंट काढली, है ना? टँजंटच आहे ना हे, की अरो काढला, रॉकेट आहे का? नो, टँजेन्शियल डायरेक्शन. बरोबर आहे. ही डायरेक्शन टँजेन्शियल आहे, ही डायरेक्शन लिनियर वेलॉसिटीची आहे, ही डायरेक्शन लिनियर मोमेंटमची आहे. पण आपल्याला कोणती मोमेंटम पाहिजे? अँग्युलर मोमेंटम. इकडे लक्ष द्यायचं बोर्डवर पूर्ण. अँग्युलर पाहण्यात तर खूप, पाहिल्याशिवाय थोडं समजणार. पण अँग्युलर मोमेंटम काढताना काय करायचं? लिनियर मोमेंटमला जिथून तो पार्टिकल फिरत असेल त्या ॲक्सिसपासून लिनियर मोमेंटमची जी लाईन आहे त्या परपेंडिक्युलर डिस्टन्सनी मल्टिप्लाय करायचं. म्हणून अँग्युलर मोमेंटम काढताना काय करायचं? लिनियर मोमेंटम. बरोबर आहे. लिनियर मोमेंटम मल्टिप्लाईड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. हेच तर केलं होतं यार तुम्ही. टॉर्क काढताना काय केलं होतं? फोर्स मल्टिप्लाईड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स असतो लिनियरमध्ये, टॉर्क असतो रोटेशनल मोशनमध्ये. इथेही तेच केलं तुम्ही. अँग्युलर मोमेंटम इक्वल टू लिनियर मोमेंटम इन टू परपेंडिक्युलर डिस्टन्स, है ना? म्हणून लिनियरमधल्या क्वांटिटीला परपेंडिक्युलर डिस्टन्सने मल्टिप्लाय केलं की अँग्युलरमधली क्वांटिटी मिळते. एवढंच काय, एक व्हेलॉसिटी असते म्हणतात अँग्युलर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी काय असते? व्ही. आणि व्हीला आरने मल्टिप्लाय केलं की अँग्युलर व्हेलॉसिटी मिळते. म्हणजे ह्या कोणत्या क्वांटिटीज आहेत? अँग्युलर. अँग्युलर व्हेलॉसिटी, टॉर्क, अँग्युलर मोमेंटम. इथे ह्या क्वांटिटीज इथं आर आहे. हे लिनियर मोमेंटम, फोर्स आणि लिनियर व्हेलॉसिटी. म्हणजे राईटकडे लिनियर क्वांटिटीज आहेत. लिनियर क्वांटिटीजला आरने मल्टिप्लाय केलं की अँग्युलर क्वांटिटी मिळते. समजण्यासाठी सांगतो, लिनियर ॲक्सलरेशन असते हे. लिनियर ॲक्सलरेशनला आरने मल्टिप्लाय केलं की अँग्युलर ॲक्सलरेशन मिळते. सिम्बॉल तुमच्यासाठी नवीन आहेत, पण एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या क्वांटिटीज लिनियर मोशनमधल्या आहे. लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सलरेशन, फोर्स आणि लिनियर मोमेंटम, आहे ना? सर्व काही लिनियर. हे काय आहे? लिनियर व्हेलॉसिटी. हे लिनियर ॲक्सलरेशन, हा फोर्स. फोर्स लिनियर मोशनमध्ये असतो. आणि हे काय झाली? लिनियर मोमेंटम. त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्सनी मल्टिप्लाय केलं की तीच क्वांटिटी मिळते, फक्त अँग्युलर. ही लिनियर व्हेलॉसिटी, ही अँग्युलर व्हेलॉसिटी. ही लिनियर ॲक्सलरेशन, हे अँग्युलर ॲक्सलरेशन. ही लिनियर मोमेंटम, ही अँग्युलर मोमेंटम. फक्त असं नाही म्हणत लिनियर फोर्स आणि अँग्युलर फोर्स. लिनियर फोर्स म्हणजे फोर्स आणि अँग्युलर फोर्स म्हणजे टॉर्क. म्हणून जी क्वांटिटी लिनियर आहे त्याला आरने मल्टिप्लाय केलं की तीच क्वांटिटी मिळते, पण अँग्युलर. अँग्युलर मग हे काय झालं? लिनियर व्हेलॉसिटी. आरने मल्टिप्लाय केलं तर काय मिळालं? अँग्युलर व्हेलॉसिटी. हे काय झालं? लिनियर ॲक्सलरेशन. आरने मल्टिप्लाय केलं तर काय मिळालं? अँग्युलर ॲक्सलरेशन. पी काय झाली? लिनियर मोमेंटम. आरने मल्टिप्लाय केलं तर काय झालं? अँग्युलर मोमेंटम. एफ काय झाला? फोर्स लिनियर मोशनमध्ये. ज्याला आरने मल्टिप्लाय केलं तर बॉडी गोल फिरायला लागली. काय तयार झाला? टॉर्क. रिलेशन समजलं का? म्हणजे ज्या क्वांटिटीज लिनियरमध्ये आहेत त्याच क्वांटिटीज अँग्युलर किंवा रोटेशनल मोशनमध्ये आहे. त्या लिनियर क्वांटिटीला आरने मल्टिप्लाय केलं की रोटेशनमधली क्वांटिटी मिळते. कळलं? पण आपल्याला सध्या इकडे एवढं डिटेल्समध्ये काही जायचं नव्हतं, पण तरी तो विषय निघाला तुम्हाला सांगितलं. म्हणून काय करायचं? लिनियर मोमेंटमला परपेंडिक्युलर डिस्टन्सनी मल्टिप्लाय करायचं. परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठलं? लिनियर मोमेंटमची काढायची लाईन, है ना? आणि त्या लाईनला एक ॲक्सिसपासून काय टाकायचा? परपेंडिक्युलर. ते असणार परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे काय झाले? अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम एल, म्हणून एल बरोबर काय लिहिता येणार? लिनियर मोमेंटम काय असते? एम व्ही. आणि इथे काय लिहिता येणार? आर. कुणी सांगेल का युनिट? याचं पहिले सांगा, याचं युनिट सांगा. एम काय आहे? मास. मासचं युनिट. व्ही काय आहे? त्याचं युनिट मीटर पर सेकंड. म्हणजे युनिट काय येणार? के जी मीटर पर सेकंड. ओके. आता इथे सांगा बरं, कोण सांगेल? बघा, आता बघा, बोलायचं कामच नाही पडलं पाहिजे.
यम का है मास, वी का है आर का है परपेंडिकुलर डिस्टन्स, मग युनिट विचारलं चुपचाप राहायची गरज नाही, ते सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. कसं कराल तयार? अरे यम काय आहे, यम काय आहे मास कशामध्ये मोजतात, के जी मध्ये, मग के जी लिहा यार. वी काय आहे कशामध्ये मोजतात, मग इथे मीटर पर सेकंड लिहा. आर काय आहे डिस्टन्स कशामध्ये मोजतात, मीटरमध्ये, इथे मीटर लिहा. मग काय करा, के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड, हे झालं युनिट. युनिट तर बिलकुल पाठ करायचं नाही, त्यांना लक्षात ठेवलं युनिट काय असते, युनिट काय असते, मूर्ख समजायचं. युनिट काय असते विशेष नाही, फॉर्म्युला काय असते, फॉर्म्युला समज नाही, असे आहेत नमुने नाही. युनिट पाठ करतात सगळं, काही पाठच करतात सगळं पाठ, रिझल्टच्या वेळेस सपाट, बरोबर आहे. म्हणून पाठ करायची गरजच नाही भासली पाहिजे तुम्हाला, असं आतून समजलं पाहिजे काय करायचं, है ना. तुम्ही सांगा युनिट पाठ करायची गरज आहे का यार, किती युनिट पाठ होतील, 1000 युनिट आहेत, मी तर पागल झालो असतो पाठ करू करू, बरोबर आहे. 2-4 बॅचेस झाल्यानंतर सुट्टी झाली असती, पाठ करायची गरजच नाही आहे, काहीच पाठ करायची गरज नाही. सगळी गोष्ट अशी अंडरस्टँड होत गेली पाहिजे. ओके, तर समजलं पाहिजे ना, कसं पाहिजे म्हणून राहिले पण समजून नाही राहिले. कोणती क्वांटिटी पहिले, कोणती क्वांटिटी पाहिली, लिनियर मोमेंटम मास इनटू वेलॉसिटी. युनिट सांगितलं ना, मग युनिट म्हटलं की तुमचं लक्ष कुठे गेलं पाहिजे, फॉर्म्युल्याकडे. फॉर्म्युला मास इनटू वेलॉसिटी, युनिट विचारलं मास युनिट, वेलॉसिटी युनिट काय, हा मीटर पर सेकंड म्हणून युनिट काय झालं, के जी मीटर पर सेकंड. काही जण माहिती आहे काय करतात, पहा किती हुशार, एम व्ही, एम म्हणजे मीटर, एम मीटर नाही आहे, हा तर फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्यामधला एम मास असतो, युनिटमधला एम मीटर असतो, फॉर्म्युल्यामधला एस डिस्प्लेसमेंट असतो, युनिटमधला एस सगळी खिचडी करून टाक, मग तर सुटणारच आहे नाही का. एम तर फॉर्म्युल्यामध्ये असणार, एम युनिटमध्ये, फॉर्म्युल्यामधला एम मास, युनिटमधला एम मीटर, फॉर्म्युल्यामधला एस डिस्प्लेसमेंट, युनिटमधला एस सेकंड, तेवढं तर भान ठेवायचं. हा तर फॉर्म्युला आहे ना, यमचा एमच लिहून राहिले, व्हेलॉसिटी मात्र त्यांना सुचून राहिली मीटर पर सेकंड. ओके, इथे एम लिहून टाकला, एम एम सोपं, व्हेलॉसिटी किती मीटर पर सेकंड, घ्या मीटर स्क्वेअर पर सेकंड, हे तर कशाचंच युनिट नाही, नाही का. म्हणून बेकार काम पाठ करणारच नाही तुम, जाऊ दे आता. ठीक आहे, हे कोणतं युनिट झालं, एस आय युनिट. सीजीएस युनिट लागत असेल तर किलोग्रॅमच्या जागी ग्रॅम, मीटरच्या जागी सेंटीमीटर, त्याचा स्क्वेअर पर सेकंड, समजलं ना. तो ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड, काही ही ट्रेस देऊन लक्षात ठेवतात, पर हे वेगळं हे वेगळं आहे का, हे माहीत आहे, हे माहीतच आहे, त्यावरूनच हे मिळालं. हे काय झालं, अँग्युलर मोमेंटम, कळलं का. काय काय पाहिलं आपण, कालचं आपण रिवाईज केलं, सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट, मोशन कंटिन्यू ठेवण्यासाठी फोरची गरज नाही, युनिफॉर्म मोशन कंटिन्यू ठेवण्यासाठी फोरची गरज नाही, रोटेशनल मोशन, युनिफॉर्म रोटेशनल मोशन कंटिन्यू ठेवण्यासाठी टॉर्कची गरज नाही, पण मोशन बदलायची असेल तर फोरची गरज आहे, आणि रोटेशनल मोशन बदलायची असेल तर टॉर्कची गरज आहे. फोर्स काय असतो, मास इनटू ॲक्सलरेशन. फोर्स काय असतो, फोर्स असतो मास इनटू ॲक्सलरेशन, आणि टॉर्क काय असतो, फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, बरोबर आहे. नंतर आलो आपण अँग्युलर मोमेंटमकडे. लिनियर मोमेंटम काय असते, मास इनटू वेलॉसिटी. लिनियर मोमेंटम असल्याशिवाय अँग्युलर मोमेंटम असणार नाही, कारण की लिनियर मोमेंटमला परपेंडिक्युलर डिस्टन्सनी मल्टिप्लाय केलं की काय मिळते, अँग्युलर मोमेंटम. लिनियर मोमेंटमला परपेंडिक्युलर डिस्टन्सनी मल्टिप्लाय केलं की अँग्युलर मोमेंटम मिळते. सो लिनियर मोमेंटम एम विन, त्याला आरनी मल्टिप्लाय केलं की काय मिळणार, अँग्युलर मोमेंटम. समजलं, युनिट तर फॉर्म्युल्यावरून काढताच येत, कळलं का. ओके, तर आज एवढाच टाइम भेटला आपल्याला, खूप काही आहे पण हळूहळू घेतलेलंच बरं राहील. मजा नाही येऊन राहिली का तुम्हाला, काहीच तर पाठ करायची गरज नाही यार, पण तुम्ही थोडंसं रिवाईज तर करून येत, चला थोडंसं जर रिवाईज कर, अंडरस्टँड झालाच तुम्ही होता तसं फाउंडेशनला, कळलं का. सोपं आहे, आणि एक लक्षात ठेवा, बेसिक तुमचं क्लिअर झालं तुम्हाला एंटायर फिजिक्स सोपं वाटणार. फक्त काय करायचं, ज्यावेळेस ना आम्ही शिकवतो त्यावेळेस तुमची ॲक्टिव्हिटी नाही पाहिजे, बोलणं, लक्ष न देणं, इकडे तिकडे पाहणं, हे असलं की मग ना एक एककडे चेनला चेन लटकून राहिलो आपण, वरती एक चेन लटकवली, त्याच्यानंतर दुसरी, त्याच्यानंतर तिसरी, बरोबर आहे असे. आणि काही जण मधातली चेन गायब, म्हणतात ते लटकून का नाही राहिली, तुमची लटकणारच नाही, तुम्ही लटकणार, कळलं का.
म्हणून ना कडी न कडी आपल्याला जोडायची आहे, त्यासाठी ना पूर्ण प्रत्येक शब्दाकडे गोष्टीकडे लक्ष पाहिजे, टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके चला, थँक्यू व्हेरी मच. तर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, अगोदरचे पाहून घ्याल तुम्ही.